डोंबिवलीवरनं इथे ट्रीटमेंटसाठी आलो आहे. तर मिसेसचं जे ऑपरेशनचं काम होतं ते ह्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन 4 दिवसापूर्वी झालं आहे आणि आम्ही आज चौथ्या दिवशी एकदम सुखरूपपणे आनंदामध्ये डॉक्टरना थँक देऊन घरी जातो आहे. तर इथलं वातावरण किंवा इथलं राहणीमान जे आहे ते आम्हाला अशा तऱ्हेचं आवडलं की डॉक्टरही चांगले आहे, सगळा स्टाफ छान आहे, वातावरण छान आहे. नंतर साध्या साध्या गोष्टीसाठीसुद्धा प्रत्येक स्टाफ हा पेशंटसाठी झटणार आहे. त्याच्यानंतर जेवणाची जी हे आहे, मी आता पेशंटच्या बरोबर जेवायला 3-4 दिवस होतो, जेवण एकदम एकदम उत्तम आहे. आणि विशेष म्हणजे मला एक असं सांगायचं आहे की डॉक्टरांच्या मातोश्री परवा रात्री आम्हाला म्हणजे पेशंटला भेटण्यासाठी स्वतः आमच्या वार्डामध्ये आमच्या रूममध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी आमची अगदी आस्थेने विचारपूस केलं, आस्थेने चौकशी केली. त्याबद्दलसुद्धा मला या डॉक्टरांच्या फॅमिलीला, डॉक्टरना आणि त्यांच्या मातोश्रीनासुद्धा धन्यवाद द्यायचे वाटतात. आणि फार चांगला अनुभव घेऊन आम्ही डोंबिवलीमध्ये जात आहोत. तुमची काळजी म्हणजे सिस्टरांनी वेळोवेळी येऊन तुमची चपाल ते थोडक्यात सांगा कसं. इथलं स्टाफ फार छान आहे, प्रत्येकाने स्वतःच्या बहिणीसारखं माझ्या म्हणजे आजी आजी करून सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं आणि प्रत्येक वेळेला बैल माझ्या मारायच्या आतच ते हजर होत होते आणि सगळी व्यवस्था करत होते. माझ्या मला खाली बेडवरून खाली उतरण्यापासून सगळं होते सिस्टर आणि मावश्या करत होत्या. फार चांगली सोय मिळाली, ट्रीटमेंट मिळाली, त्याबद्दल आम्ही खूश होऊनच चाललो आहे घरी. असं कारण या ऑपरेशनचं म्हणजे फारसं माहीत नव्हतं आणि फारसं कोणाचं होत नसतं. आम्हाला ते वेगळाच अनुभव आला म्हणजे जरा आम्ही व्यवस्थितपणे त्याच्यातून सुखरूपपणे घरी निघालो. डॉक्टर पण फार प्रेमाने बोलत होते, सगळीच ट्रीटमेंट चांगली मिळाली. आया सुद्धा मला बाबा हे गाडीतून हे व्हीलचेअरवरून सगळीकडे फिरवत होत्या. मला स्वतःला कसलाच म्हणजे त्रास झाला नाही त्यामुळे.